जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. राम मंदिर जाऊ चला चला संजीव राम मंदिर चौक फोटो आता आपला प्रचार सभा पाळत आहे अलीकडे आहे तर पाळकर वासियांना आपण काय सांगाल. 23 तारखेला जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होती आहे. काँग्रेस राष्ट्रवादी RPI आणि आघाडीच्या वतीनं माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे. मी जवळपास 1-1.5 महिन्यापासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आज पाचोरा शहरामध्ये रॅलीचं आयोजन केलं होतं. तालुक्याचे जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आदरणीय सतीश अण्णा पाटील साहेब सोबत आहेत. मोरे काका माजी खासदार सोबत आहेत. सकाळपासून आम्ही ह्या रॅलीला प्रारंभ केलेला आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद संपूर्ण शहरातून नागरिकांच्याकडनं आम्हाला मिळतो आहे. मी या जळगाव परोडा शहरातील तमाम नागरिक बंधू भगिनींना मतदार बंधू भगिनींना विनंती करेल की अनेक वर्षापासून आपण सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना या मतदारसंघामध्ये निवडून देत आहात. परंतु विकासाच्या बाबतीत जर विचार केला तर 20 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास या मतदारसंघामध्ये झालेला नाही आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये मला आपण निवडून दिल्यास या मतदारसंघाचा कायापालट केला जाईल. जी विकासाची कामं अपूर्ण राहिलेली आहेत, विकासाचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तो भरून काढण्याचं काम निश्चितपणानं येणाऱ्या 5 वर्षामध्ये केलं जाईल. मी अनेक संस्थांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये जनतेची कामं करण्याचा प्रयत्न केला. गावागावापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत मी सातत्यानं पोहोचलेलो आहे. 25-30 वर्षापासून राजकारण आणि समाजकारणामध्ये काम करत असताना मला जिल्ह्यातील सर्वच जनता ही जवळून परिचित आहे. माझ्या कामाची पद्धत सर्वच नागरिक बंधू भगिनींना माहिती आहे आणि म्हणून काम करणाऱ्या माणसाला शरद पवारांचे हात बळकट करण्याच्यासाठी राहुल गांधींचे हात बळकट करण्याच्यासाठी आपण मला मतदान करावं. येणाऱ्या 23 तारखेला घड्याळाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि मला ह्या मतदारसंघाच्या कामांची आपल्या सेवेची संधी द्यावी. ही उद्या याच गल्लीत सभा आणि उद्या याच ठिकाणी ह्या गल्लीमध्ये जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे. जयंत पाटील साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जितेंद्र आव्हाड साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सतीश अण्णा, माजी खासदार मोरे काका, अरुणभाई गुजराती आम्ही सर्वजण या ठिकाणी सभेला संबोधित करणार आहोत.